नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये। आपण आज राऊतवाडीला फिरायला जायचं धरणावर, म्हणजे आज जायचं, आत्ता 8 वाजता निघायचं आहे आणि दिवसभर तिथं धरणावर थांबून संध्याकाळी 6 वाजता तिथे एक फार्म हाऊस बुक केलं आहे, त्या फार्म हाऊसवर जायचं। तिथनं उद्या 4-5 वाजता आपण तिथनं बाहेर पडा, फार्म हाऊसवरच तिथं दंगाबिंगा करायचा, तिथंच काय फिरायचं असेल तर फिरायचं, यायचं। 7:30 वाजलेत, 8 वाजता निघायचं आहे, 5 मिनिटात आवडते, थोडा काय विषय नाही। हे आपलं पॅकिंग झालं आहे, 2 3-4 2 शर्ट, 2 अंडरपॅन्ट, रेनकोट पावसात घालायला आणि टॉवेल, असं सगळे घेतले पॅकिंग करायला। मम्मी फळ करायला, फळ खायचं आणि हुसकाय, लिंबू मारून फळ खाणे का मजे कुचोरी, फळ खाय मम्मी। 8 वाजताचं टायमिंग उत्तन वाजलेत 9 हितच, इथनं पुढं आणि तासभर जाणार सगळे ओळावून जायला, बघा किती वाजतात आता। हे आपलं टॉम आहे, इथे सनेजांच्या दुकानापाशी सोडा येतो कायम आम्हाला। वा क्या सीन है, तो आपल्याला माल घेतलाय बिर्याणी करायला आणि 65 करायला। पावणे 10 वाजलं, घरात निघायला, जागतिक सरोवर पेट्रोल संपलंय त्यामुळे शिवनेरी पेट्रोल टाकायला पाहिजे। पेट्रोल टाकलंय आता, ही आल्यात माघार विचार घेऊन आणि आता इथनं 10 वाजल्यात, 8 नियोजन 10 गेले आणि यही नाही अभी और सुनिये। हो आमचा गडी 7 वाजता फोन केलं, उठलाय 10 वाजता, काय लाजमीच आहे का नाही, माणसाचा आकार आहे का नाही तुला काय। पाऊस आप गया है, एक बूंद भी नहीं दिख रहा है, आपको बूंद दिख रहा है तो कमेंट में करे। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। ये अभी पाउस चला गया तो हमने रेनकोट डाले, पाउस चला गया। हम अभी जर आम्ही स्कॅन केला, आर टी बुलशीट होतो त्यामुळे आर टी ओला शिल्या शिवऱ्याला उतरून चालत यायला लावलेलं। शाबास बेटा, बहुत बढ़िया। देखो यहाँ पर हम गोइंग टू दुबई, 50 रुपये कट ओवर एक्टिंग के वजह। ये यहाँ पर आपको कपल दिखेंगे और कपल अपन दिखेंगे। ये अपना रखा है, ये देखो, ये बीच में दिख रहा है, ये घर है हमारा। कुछ भी जुना घर है, हमने नवीन मांगला बांधा है बादले में। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी। ये इसलिए ये तगड़ा जुना हो गया रे, ये कब पड़ गए हमको पता नहीं, तो हमने नवा घर बांधे बादले में। आता नियोजन असं आहे की सनेच्या मित्राच्या घरात सगळं बॅग वगैरे ठेवायचे, वद्य तिकडे घेऊन जायला नको म्हणून, म्हणजे फार्म हाऊस आणि वॉटरफॉलच्या मध्ये घर आहे मित्राचं, त्यामुळे तिथं बॅग ठेवायची आणि परत रिटर्न येताना बॅग वगैरे घ्यायची आणि फार्म हाऊसवर जायचं।
जस्ट पोचलो रावतवाडीच्या इथं. हे मेन गेट आहे. इधर कंसा बिंस मिळते खाने को. इथं इधर हमने गाडी लावली. गाडी लावली इथं. आता आज जायच. पाऊस आला मी थांबायचा. भिजायचं आहे की तिथं जाऊन भिजायचंच आहे की. सुरात आमचा व्हिडिओग्राफर व्हिडिओ करायला लागलाय. इथं कणस बिंच खायला आहे ती. तर आपण काय खाणार नाही. पजा बाहेर बसणार आहे. याकडे मोबाईल द्या लागल्यात. सनिया गावले 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 बरं का. तर हा आपला पहिला पार्ट इथं संपतोय. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, दुसऱ्या पार्टमध्ये. पुढल्या ब्लॉगमध्ये आम्ही मासा धरलाय. बघा तुम्ही कसला मासा आहे तो. आणि आम्ही रील पण केलेत इंस्टाच्या. ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या. हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पार्ट 2 मध्ये.